आता माझी करवंदाची चटणी तयार झाली आहे. मी करवंदाची चटणी बनवते त्यासाठी मी इथे चांगली अर्धी वाटी करवंद घेतली, ती साफसूफ धुवून घेतली आणि त्याचा देठ काढलाय, त्यामुळे त्यातला डिंक पण निघालाय. अशी मी साफसूफ धुवून अर्धा वाटी करवंद घेतली, चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या, सात आठ पाकळ्या लसणीच्या घेतल्या, छोटस चमचा अगदी छोटा चमचा जिरं घेतलंय आणि चांगली एक वाटी मी खोबरं घेतलंय, नारळाचा किस आणि एक वाटी कोथिंबीर घेतलंय. एवढं मला करवंदाची चटणी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे. इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात घेतलेले मी करवंद, हिरव्या मिरच्या, लसणीच्या पाकळ्या, जिरं, एक वाटी खोबरं, नारळाचा किस आणि धनिया, थोडस आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार थोडस मीठ आणि मिक्सरला चांगलं जाडसर लावून घेते. मी ते मिक्सरमध्ये जाडसर लावून घेतले. आता आमची झणझणी जशी करवंदाची चटणी तयार झाली, आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता मी करवंदाची चटणी एका बाउलमध्ये काढून घेते. छानपैकी वास सुटलाय करवंदाचा. आता माझी करवंदाची चटणी तयार झाली. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.